महाराजांच्या लक्षात आलं, देव विसरला नाही. कारण संतांचे महाराज तर याच्या पुढे बोलले, पण माझी वेळ संपली म्हणून सांगतो. महाराज म्हणतात, ऐक देवा, लाजविली मागे संतांची ही उत्तरे. पाठीमागे संत म्हणायचे, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. लक्ष्मीचा पती सर्व जाणतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझा मोकलीला ऐसे नाही. कबीर महाराज म्हणतात, मुंगी के पैर मे घुंगरूप जे ओह बी अल्लाह सुनता हे. देव कधी कुणाला विसरत नाही. तुकोबाराय म्हणतात, या सर्व संतांनी दोंडी पेटून सांगितलं, देव कुणाला विसरत नाही. आणि त्या सर्व संतांच्या शब्दाला तू मळ लावला, कलंकित केलं, लाजविली मागे संतांची ही उत्तरे. कळो येते खरे दुजे एका वरून. एक माझ्या प्रसंगावरून सांगतो, सगळं खोट आहे. महाराज तर याच्या पुढे म्हणले, लाज वाटे तुझा म्हणविता दास. आहे का नाही प्रमाण? मी माझ्या पदर सांगत नाही. देवा लाज वाटते तुझा दास म्हणून घ्यायला. ज्या दिवशी असा भक्त म्हणतो ना, देवाला दर धरून घाम सुटतो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी बायको म्हणाला लाज वाटते मला तुमच्याशी संसार करायला, त्या दिवशी नवऱ्याला वाटतं आपल्या जगून उपयोग नाही. फक्त नवरा स्वाभिमानी पाहिजे, कोडगा नसावा. नाही तर काय बोलतच असत भांड्याला भांड एवढा. अरे डोक्यात भांडं घातलं तर तुला काही वाटत नाही आता, आणि भांड्याला भांड लागत नाही. लई कोटगे माणसं काही काही ऐका. महाराज म्हणतात, लाज वाटे तुझा म्हणविता दास. आणि देव नुसता हसायचा. महाराजाने विचार केला, एवढं बोललं तर देव काही बोलत नाही. ज्या अर्थी पुढचा माणूस शांतपणे ऐकतोय, याचा अर्थ त्याला प्रत्युत्तर देता येत नाही असं नाही, पण तो आपल्याकडे पाहतो. महाराज थोडे लाजलेने विचार केला, अरे देव जर कुणाला विसरत नाही मला कसा विसरेल. देवाने ध्रुवबाळाच्या छोट्या ध्रुवबाळाची भक्तीवर खुश होऊन त्याला प्रसन्न झाला. उपमन्यूची भक्ती ऐकली, त्याला दुधाचा सागर दिला. अरे शबरी नावाच्या जंगलातल्या बिल्ले समाजाच्या श्रीतली श्रीची उष्टीबोरं देवाने खाल्ली. एवढंच नाही, जे भाग्यवान मरण स्वतःच्या बापाला दिलं नाही, ते एका गिधाड पक्षाला दिलं. गिधाडाची मांडी मान मांडीवर घेतली, गिधाडाची मान खांद्यावर घेतली. बापाला पाणी पाजायला राम आला नाही, पण त्या गिधाडाला पाणी पाजण्यासाठी रामाने आपला बाण वाया घातला. आणि सर्व तीर्थ जगातले एकत्र केले, आणि कोटी तीर्थ किंवा सर्व तीर्थ म्हणून आपल्या संगमनेरच्या पुढे इगतपुरी रोडला कोटी तीर्थ किंवा सर्व तीर्थ टाकेत म्हणून निर्माण केलं. आणि त्याचं पाणी जटायूच्या चोचीत सोडलं, आणि जटायूला मुक्ती दिली. मग जटायूला विसरत नाही, त्या सुग्रीव नावाच्या वाली नावाच्या माकडाला विसरत नाही, त्या वेश्या गणिकेला सुद्धा उद्धार करतो, आजामिळाला विसरत नाही. मग देव मला विसरण कसा? महाराजांनी स्वतःचं चिंतन केलं, स्वतःच्या परमार्थाचा ताळेबंद तपासला, ऑब्झर्वेशन केलं, आत्मपरीक्षण केलं, लक्षात केलं देव कधी चुकत नाही, आपल्या साधनेमध्ये अजून काहीतरी उणीव काहीतरी कमी पडलं. महाराज म्हणतात, अरे काही नाही, सगळं काही केलं पण नशिबाने साथ दिली नाही, देवा माझं कपाळ कमी पडलं. बघा शेतकरी वर्ग आहात तुम्ही, आपण सर्वच कधी कधी असं होतं, प्रयत्न एवढे असतात, एवढे कष्ट, रात्रंदिवस जोडी जोडीने माणसं काम करतात, सगळं होतं, सगळं येतं, आणि नेमकं पीक हातात आलं तर दुर्दैवाने बाजार कोसळतो. विचारलं, बाबा कसं हो? अहो शेजाऱ्याचे दुसऱ्याचे कांदे गेले, दुसऱ्याचा कांदा असा गेला, ह्या भावाने गेला, आणि नेमका आपला आला. माणूस म्हणतं, काय करावं, आपलं नशीबच कमी पडलं. लोकांनी कोथंबीर लावली 40 रुपयाला जोडी, आपली कोथंबीर आली 5 रुपयाला 3 जोड्या. आपल्या नशिबाला पुढचा गिरच नाही, सगळे मागचेच गिर, सगळे मागचे गिर. बघा तुम्ही, लोकांचे पोरं कष्ट करून 5 झाले, आपले पोरं, हे पोराचं वजन 12 किलो आणि दप्तर 13 किलो, तरी 3-3 विषयात ना 5 झाले. त्यांना बुट काय, मोजे काय, सगळं काय, सगळं काय, हे काय. अहो काही काही लोक वैतगले, म्हणले अरे देव आपलं नशीब देतो, आपलं नशीब देत नाही, आपण काय हेवराखाली झोपलो होतो का, जगून पर्याय नाही, आता देवाच्या देवळात जीव देतो. पण लक्षात ठेवा, मरायला सुद्धा काय लागतं, नशीब लागतं. आत्महत्या करायला म्हणून गेले ससूरमध्ये 20-20 वर्ष बिछण्यावर पडून तळमळतात अशी लोक कमी नाही. देवळात गेला म्हणला मरतोच, आणि फ्यूज मध्ये बोट घातलं कशाला, मरायला. पण मरायला नशीब लागतं, यांनी बोट घालायला आणि लाईट जायला एकच झालं. हा म्हणला मरून पण जगून तर येतच नाही, पण मरून द्याय ना. पण म्हणला मी पण मरतो. गेला 10 मजली बिल्डिंग वरून गेला, आणि वरून दणकन उडी मारली. आता मरल का नाही? पण नाही, खालून बाई चालली होती, बाजीवाले तिच्या टोपल्यात पडलो, तिचा मन का गेला, पण ह्या पठ्याच्या केसाला धक्का नाही. जे मंडई तुटून पडली ना, असला तुडावला याला ना, याच्या 3 बरगाड्याचा भोगा केला मारून, पण हे मेलं नाही. दवाखान्यात गेलं, म्हणलं काय मरून पण द्याय ना देव, 2 वेळा फेल गेलं. ते लंगडत लंगडत स्टेशनावर गेलं, रेल्वे स्टेशनावर. आता मला रेल्वेला आडवा झोपतो, रेल्वेला आडवा झोपला, तिकडं पटांगणात गाव नाही, स्टेशन नाही, काही नाही, पलीकडे जाऊन झोपलं. धाड 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 धाड, रेल्वे आली.
आली, रेल्वे गेली शेजोपला ह्या पट्टीवर, रेल्वे गेली तिकडच्या पट्टीवर. मला सांगा नशीबच लागतं कशाला बी. महाराज म्हणतात देवा एक कर, माझं नशीब जर कमी पडलं असं ना कपाळ हे उणे काय करू, नशीब कमी पडत असत ना हे नशिबाला ठेवतो कशाला. अरे काढी लावू नशिबाला. तुका म्हणे माझे जाळो नि संचित, माझं नशीब जाळ आणि करीव उचित भेटी, देवा मला भेट दे. इथं शंका अशी आहे महाराज, नशीब जर जाळायचं, जाळता जे येतं ते येतं का जे डोळ्याला दिसतं, रुमाल असेल, दगड असेल, कागद असेल, काहीतरी असेल, ते पेटवत आहे लाकूड वगैरे, नशीब डोळ्याने दिसतं का नाही, मग जाळायचं कसं. इथंही अर्थ असा आहे, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. नशीब जाळा 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 म्हणजे काय, नशीब बदला. महाराज नशीब बदला हे विधान करताना विचार करून करा, नशीब जर बदलवता आलं असतं, रामाने रामाच्या बापाचं नशीब का नाही बदलवलं. चार पोरं असताना वनवाशासारखा आम्हाला मांडी द्यायला कोणी नव्हतं. रामाने नशीब बदलायचं असतं तर बायकोचं का नाही बदलवलं. 13.5 वर्षे वनवासामध्ये उषाला दगड घेऊन झोपली आणि उरलेले 6 महिने रावणाच्या बंदी खाण्यात राहिली अशोक वाटिकेमध्ये. नशीब बदलायचं असतं तर विठ्ठलाने माऊलीत ज्ञानोबाराय सोपन काका मुक्ताबाई यांचं का नाही बदलवलं. का लहान वयात आई वडिलाच्या प्रेमाच्या सावलीला पारख होण्याची दुर्दैवाने वेळ का आली. नशीब जर बदलवता आलं असतं, महाराज तुम्ही रामायण सांगताना भागवत सांगताना ऐका ना, भागवतातला प्रसंग आहे. गुरुचा पोरगा जिवंत गेला, गुरुचा पोरगा, आणि मग याचे स्वतःचे सख्खे भाऊ मामाने आपटोआपटो मारले. आई रडून 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 डोळे सुजले किती वेळा, एकदा दोनदा 6 वेळा. मग आईच्या वाट्याला पुत्र विरहाचं दुःख एवढं का दिलं ना, का नाही अशी आईचं नशीब बदलवलं. नशीब बदलवता आलं असतं तर महाराज यांच्याच वंशातला, रामाच्या वंशातला सत्यवचनी हरिश्चंद्र राजा, अहो किती जरी माणूस गरीब असला, किती काही असला, आज आपण देवाच्या नावाने देवा असं कसं असं कसं असं कसं केलं मला सांगा. हरिश्चंद्र राजासारखा सत्यवचनी राजा, पण त्याची स्वतःची बायको आणि पोरगा विकण्याची वेळ त्याच्यावर आली, देवाने त्याचं नशीब का नाही बदलवलं. याचा अर्थ नशीब बदलवता येत, आणि जर येत नसल तुकाराम महाराज का म्हणतात देवा माझं नशीब बदला. मग नशीब बदलवता येत नाही हे खरं का, नशीब बदलवता येतं हे खरं. वेळ आपली संपली. महाराज म्हणतात देवा नशीब बदलवता येत नाही, नशीब बदलू नये, हा सृष्टीचा नियम आहे, हा नियम आहे, आणि नियमाला अपवाद नसतो, पण देवा कधी कधी नियमाला अपवाद चालतो. कसं, तिकीट सगळ्यांना आहे, सगळ्याला तिकीट आहे, पण लहान बाळाला तिकीट आहे का, नाही. देवा तसं नशीब बदलवतं ही गोष्ट खरी आहे, पण मला माहिती आहे इतिहास, हे सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या तुझे भेटी लागी आला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला किंवा सुवर्णाचा दिला. दरिद्री सुदाम देवाला गंध लावण्याच्या त्याच्या कपाळावर होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे हळूहळू नाहीसे होणं. एकदम गरीब 18 विश्व दारिद्र्य, त्याच्या घरात कधी संपत्ती नाही, पण देवानं द्वारकेत आल्यानंतर हे अरे द्वारपालो असं म्हणत तिथं आला. देव पळत गेला, सिंहासनावर बसवलं, पाय वगैरे धुतले आणि त्याला गंध लावला. गंध लावण्या, कुंकुम तिलक लावण्याच्या निमित्तानं देवानं त्याचं नशीब बदलवलं. काय होतं, श्री क्षय देवाने फक्त उलटं केलं. देव लई मोठा असं भानगडीत पडत नाही, फक्त तिथली ॲडजस्टमेंट करतो. त्यांनी पालथं केलं नशीब. काय, यक्षश्री म्हणजे सतत त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल. मग देवा त्या सुदाम्याचं नाही का नशीब बदलवलं. मग त्याच्या अर्जाखाली आपला अर्ज घ्या आणि नशीब बदला. तुमचा देव असं कसा करतो, लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये सर्वात भयानक गुन्हा केला तर त्याला शिक्षाही सर्वात क्रूर कोणती आहे, फाशी. त्यांनी वरच्या न्यायालयात अपील केली, तिथेही फाशी कायम. सर्वोच्च न्यायालय गाठलं, तिथेही याची फाशी कायम झाली. आता याला कोण वाचू शकतं, कुणीच नाही. पण शेवटचा चान्स त्याला असतो, त्यानं राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करावा. राष्ट्रपतीने जर अर्जाचा अभ्यास केला, विचार केला, अरे नाही याच्या हातून जो गुन्हा घडला तो याने जाणीवपूर्वक केला नाही, हा काय पेशावर गुन्हेगार नाही आहे. स्वतःचं संरक्षण करतानी म्हणा किंवा स्वतःच्या मुलाबाळाचं मुलीचं संरक्षण करता करता प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला केला, आणि त्या हल्ल्यामध्ये जो मेला तो मूळचा गुन्हेगार आहे. त्याच्यापासून गावाला, नातेवाईकांना, या देशाला धोका आहे. तो मेला एक प्रकारे म्हणजे समाजकंटक केला, पण याच्या हातून खून घडला खरं आहे. आणि जर याला आज फाशी दिली तर याची मुलगी उघड्यावर पडेल. याचा मुलगा कदाचित सुडाच्या भावनेने गुन्हेगार होईल. माझा बाप चांगला वागून सुद्धा त्याला न्यायालयाने फाशी दिली, कदाचित समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यापेक्षा याला जर एक
आदर्श मानून जगण्याची संधी आपण दिली तर हा या देशाचा परत उत्तम नागरिक बनेल. राष्ट्रपतींनी जर दयेचा अर्ज याचा स्वीकारला तर याला मला सांगा कोणता न्यायाधीश फाशी देऊ शकतो? परत नाही. राष्ट्रपती सर सगट करत नाहीत, पण त्यांच्या मनात आलं राष्ट्रपती वट हुकुमाचा वापर करून एखाद्याची फाशी रद्द करू शकतात. तसं देवा तू या विश्वाचा राष्ट्रपती आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. देवा तू या विश्वाचा अधिपती आहेत, राष्ट्रपती त्या अर्जाच्या खाली माझा अर्ज घे आणि माझं नशीब बदलव. तू का म्हणे माझे जाळवणी संचित, संचित म्हणजे नशीब करीव उचित भेट देई आणि मला भेट द्या. आता उचित काय अनुचित काय? राम रावणाला भेटला आणि बिभीषणाला भेटला, एकाचा काटा काढला एकाला जवळ घेतलं. देवा भेट होणं वेगळं पण करीव उचित भेट देई. ती भेट देण्यासाठी महाराज देवाची स्तुती करतात. भक्ती प्रतिपाळी दिनव वत्सली विठ्ठली कृपाळी होसी माई. विशेषण लावून, विशेषण लावून स्तुती केली. विशेषण हा शब्द व्याकरणात आहे. माझी वेळ संपली. महाराज म्हणतात अगोदर आपण दुसरं कडवं घेतलं, नंतर तिसरं घेतलं आणि पहिल्या कडव्यापर्यंत पोहोचलो. महाराज म्हणतात भक्ती प्रतिपाळी दिनव वत्सली विठ्ठली कृपाळी होसी माई. देवा आणि माझ्यावर कृपा करा. अभंगाचा अर्थ संपला.